तर्पण फाउंडेशन गेल्या 4 वर्षांपासून 18 वर्षावरील अनाथ मुलामुलींचा सांभाळ करतंय. त्यांना उच्च शिक्षित काम करण्याचे कामही केले. आजवर 1100 मुलामुलींना विविध क्षेत्रात योग्य शिक्षण देऊन पदवी आणि पदविका प्राप्त करून देण्यात आली. त्यांच्या अशा ह्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तर्पण फाउंडेशनने नावलौकिक मिळवला आहे. तर्पण फाउंडेशनने एक पाऊल पुढे जात ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी सेंटरची सुरुवात केली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी आणि उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तर्पणचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भारतीय यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर तर्पण फाउंडेशनची वाटचाल तर्पणचे संचालक अजित चव्हाण यांनी विशद केली. अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात झालेल्या या समारंभादरम्यान केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुलांना लॅपटॉप, मोबाईल आणि टॅबचे वाटप करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्मृती इराणी यांनी तर्पण फाउंडेशनचे काम राज्यापुरते मर्यादित न राहता देशव्यापी हवे अशा शुभेच्छा देत मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तर्पण फाउंडेशनच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी सेंटर बाबतची माहिती तर्पणचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भारतीय यांनी दिली. तर्पण फाउंडेशन 18 वर्षावरच्या बालगृहामधून बाहेर पडलेल्या मुलांना आत्मनिर्भर करण्याचं काम करत आहे आणि आज आम्ही या विषयातल्या रिसर्च या नव्या डायमेन्शनमध्ये प्रवेश करतोय. आमची 5 वर्षाची जर्नी आहे आणि या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये आम्ही 1166 मुलांच्या आयुष्यामध्ये खालीचा वाटा उचलला आहे. आमचे काही मुलं PSI झालेले आहेत, काही मुलं RFO झाले आहेत, काही मुलं सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाले आहेत. आमची एक लेख आता लंडनला शिकते आहे, एक मुलगा माझा MBBS करतो आहे. त्याच्या बरोबरीने हा जो सब्जेक्ट आहे आफ्टर केअर ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये रिसर्च झाला पाहिजे, लोकांनी ऑर्गनाईज वेनी काम केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून माननीय स्मृती इराणीजी यांच्या हस्ते आज ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या सेंटरचं इनॉग्रेशन झालं आहे आणि यानंतर आम्ही पुढच्या काळामध्ये रिसर्च बेस या विषयामध्ये लक्ष आणणार. याचबरोबर तर्पण फाउंडेशनची वाटचाल सांगत फाउंडेशनची आपल्याला मदत आणि सुप्तीची गरज असल्याचे मत तर्पण फाउंडेशनचे संचालक अजित चव्हाण यांनी व्यक्त केलंय. आज तर्पण फाउंडेशनच्या वतीनं प्रतिभा सन्मान हा सोहळा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. आदरणीय केंद्रीय मंत्री, माझ्या नेत्या स्मृतीजी इराणी, चंद्रकांतदादा पाटील, श्रीकांतजी, आमचे मार्गदर्शक हे सगळे या सोहळ्याला उपस्थित होते. हा अराजकीय सोहळा होता आणि 18 वर्ष वयावरील अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनच्या वतीनं हा आजचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्याच्यामध्ये आपण 18 वर्ष वयावरच्या अनाथ मुलांना, जे MPSC UPSC तयारी करतात अशा मुलांना लॅपटॉप्स, टॅब आणि मोबाईल फोनचं वितरण केलं, जे संबंध महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढं होणार आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला एक खूप छान आश्वासन दिलं की येत्या काळामध्ये आम्हाला देशात तर्पणचं काम पोहोचवायचं आहे, त्यानिमित्तानं ते आम्हाला मदत करणार आहेत. आणि एक गोष्ट या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत मला निश्चित पोहोचवायची आहे, 18 वर्ष वयावरील अनाथ मुलांसाठी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी काम करणारी कुठली तरी एक संस्था तर्पणच्या रूपानं काम करते आहे. आम्हाला सगळ्यांना आपल्या मदतीची आणि प्रेमाची फार गरज आहे कारण या देशामधल्या अनाथ म्हणणार नाही मी, स्वनाथांना आपली तितकीच गरज आहे कारण आपल्या देशामध्ये कधीच अनाथालय ही संकल्पना नव्हती. समाज म्हणून या मुलांची जबाबदारी आपली आहे, तर्पण त्या दिशेने काम करत आहे. आपल्या सगळ्यांच्या मदतीची आम्हाला अपेक्षा आहे. आजच्या या कार्यक्रमाला अतिशय दूरवरून महाराष्ट्रभरातनं जे जी मंडळी आली होती त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तर्पण फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे फाउंडेशनचे गोरक्षनाथ गंभीर यांनी सांगितले. नमस्कार, मी गोरक्षनाथ गंभीरे, अन्ना फाउंडेशनतर्फे आज उपस्थित होतो. आज तुम्ही जो बघताय फाउंडेशनतर्फे जो कार्यक्रम होतो आहे आणि श्रीकांतजींनी जो पुढाकार घेतलेला आहे हा अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे. जिथे मी मागील भरपूर वर्षापासून त्यांचं कार्य बघतो आहे, जी मुलं ज्यांना कोणीच नाही अनाथ मुलं आहे आणि ही मुलं कशी पहिली राईट झाली पाहिजे, जसे स्मृतीजींनी सांगितलं आहे की फर्स्ट सिटीजन ऑफ द इंडिया ते झाली पाहिजे, तर हा उपक्रम म्हणजे फर्स्ट सिटीजन तयार करणारा हा उपक्रम. तर तर्पण फाउंडेशन बरोबर नाशिकसाठी काम करण्यास निरंजन फाउंडेशनला सहभागी करून घेतल्याने आम्हाला आनंद होत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मी ज्योती आव्हाड, मी नाशिकहून आली आहे. निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल्ड या संस्थेमार्फत आलेले. आज तर्पण येथे जो प्रोग्राम झाला तो हा अतिशय सुंदर असा प्रोग्राम आयोजित केलेला आहे इथे. आणि हे जे अनाथ मुलांसाठीचं जे काम खूप टिमंडस आहे, 18 वर्षाच्या अपंगांचं सॉरी 18 वर्षाच्या ज्या अनाथांसाठीचं जे काम चाललेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने हे काम झालेलं आहे.
आणि माझी संस्था निरंजन आवाड फाउंडेशन ही आज तर्पण फाउंडेशनला जोडल्या गेलेली आहे। फाउंडेशनच्या कामाची व्याप्तिवक्ता हे संपूर्ण फाउंडेशनची मुख्य जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे समुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांना सोपवण्यात आली आहे। जागर जनसंघसाठी प्रकाश धुर्वे, मुंबई।